सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले विष्णू थिटे यांनी जिद्द मेहनत चिकाटीने स्वतःचा शेती अवजारे तयार करण्याचा उद्योग उभारला. पाहूया एक विशेष वृत्तांत. विष्णू थिटे हे मूळचे नालबंदवाडीचे. शाळेत असताना त्यांचं सारं लक्ष शेती आणि बैलगाडीवरच राहत असे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढं काय करायचं हा प्रश्न होता. अभ्यासात फार गती नव्हती. शिवाय धाकटे बंधू ब्रह्मदेव आणि महेश हे शिक्षण घेत होते. हा सर्व खर्च कसा निघणार ही चिंता होतीच. अशा स्थितीत अनगरच्या डॉक्टर घनश्याम गुंड यांनी विष्णूला ITI करण्याचा सल्ला दिला. ITI केल्यानंतर नोकरी मिळते आणि घराला आधार देता येतो या विचारातून विष्णूनं ITI करण्याचं ठरवलं. आई वडील शेती करत असल्यानं शेतीच्या उत्पन्नावरच घर अवलंबून होतं. विष्णूनं सुतारकामाच्या ट्रेडला प्रवेश घेतला. एका वर्षाच्या डिप्लोमानंतर दरमहा 500 रुपयांची नोकरी मिळाली. मात्र 500 रुपयांमध्ये कसं जगणार, कसं भागणार, यापेक्षा शेतात मेहनत केलेली बरी म्हणून विष्णू गावी परतला. याच काळात विष्णूचा धाकटा भाऊ ट्रॅक्टर मेकॅनिकचा कोर्स करून परतला होता. त्यानं गावात ट्रॅक्टरचं गॅरेज सुरू केलं होतं. ट्रॅक्टर नांगराच्या दुरुस्तीची सोय अनगरमध्ये त्यावेळी नव्हती. हे काम शिकल्यास चांगला व्यवसाय करता येईल या विचारानं विष्णूच्या नव्या वाटेवरील प्रवासाला सुरुवात झाली. हे काम शिकण्यासाठी विष्णू कोल्हापूरला गेला. पहिली रात्र ST स्टँडवर जागून काढली. शेती अवजारे तयार करणाऱ्या एका कारखान्यात विष्णूला नोकरी मिळाली. शिकण्याची जिद्द मनामध्ये होतीच आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं ध्येय डोळ्यासमोर होतं. 2 वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर विष्णू अनगरला परतला. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा नव्हती. त्यावेळी मोहोळचे आमदार राजन पाटील यांच्या सिंगल पल्टी नांगराची दुरुस्ती विष्णूनं केली. विष्णूच्या कामाचं राजन पाटील यांनी कौतुक करत व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिलं. त्यानंतर सरपंचांनी 20x20 ची शेड दिली आणि उद्योगाचा श्री गणेशा झाला. आता हा उद्योग वाढवून विष्णू यांनी मोहोळ तालुक्यात लोकनेते इंजिनियर्स वर्क्स हा मोठ्या शेडमधील उद्योग उभा केला आहे. या शेडमध्ये नांगर, पलटी नांगर, फणफास, सरीयंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या छोट्या ट्रॅक्टरवर चालणारे 5-in-1 अशी 5 अवजारे एकत्र असलेलं यंत्र, शेतीसाठी लागणारी अवजारे तयार होतात. आज या कारखान्यात 30 कामगार काम करतात. HP पासून ते 55 HP पर्यंत सगळे डबल पलटी नांगर, 3 फाळी हायड्रोलिक पलटी नांगर, सर्व प्रकारचे शेती अवजारे, याच्यामध्ये फन असतील, सरयंत्र असतील, कल्टिवेटर असतील, पेरणी यंत्र असतील, हे सगळे अवजारं मी माझ्या लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्स अनगर आणि लोक चंद्रमूळ कृषी सेवा ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स मोहोळ या ठिकाणी आम्ही इनहाऊस म्हणजे स्वतः सर्व त्याचे असेंब्ली असेल, त्याचे स्पेअर पार्ट असेल, ते आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून रॉ मटेरियल फक्त बाहेरून परचेस करून आम्ही स्वतः हे या ठिकाणी बनवलं जातात. उच्च क्वालिटी आणि चांगल्या दर्जाचं मटेरियल वापरून आमच्या कारखान्याला काही दिवसापूर्वीच ISO 2015 मानांकन देखील मिळालं. आणि हे सगळं काम करत असताना आपण आज 6 जिल्ह्यामध्ये हे काम करतो आहे. धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, सोलापूर, उमरगा या ठिकाणी आपल्या लोकनेते नावानिशी लोकनेते नांगर हा मागितला जातो. विष्णू थिटे यांनी मोठ्या जिद्दीनं स्वतःचा व्यवसाय उभा केला. आता ते इतरांना रोजगार देत आहेत. मनात जिद्द असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही कोणतंही उद्दिष्ट साध्य करता येतं हे विष्णू थिटे यांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे.